नमस्कार नमस्कार नमस्कार. मी मृणमयी देशपांडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. हसत हसत समस्यांचा विसर पाडण्यासाठी आणि समाजातल्या महत्त्वाच्या विसरत चाललेल्या घटनांना उजाळा देण्यासाठी तुमच्यासाठी घेऊन आलोय कॉमेडीची बुलेट ट्रेन म्हणजेच हसण्याचं आरक्षण. अर्थातच सगळ्यात पहिल्यांदा स्वागत करूया आपल्या लाडक्या कलाकारांचं. त्याचबरोबर स्वागत करूया आपल्या लाडक्या जजेस दिलखुलास महेशजी कोठारे. आणि हास्यपरी सोनाली कुलकर्णी. मंडळी, तुम्हाला माहिती आहे की 4 महिन्यांपूर्वी आपण दर बुधवारी कॉमेडीची बुलेट ट्रेन शोध नव्या विनोदवीरांचा या कार्यक्रमाला सुरुवात केली, जो कार्यक्रम आजही सगळेजण आवर्जून आवडीनं पाहतायत. महाराष्ट्रामधल्या शेकडो विनोदवीरांपैकी काही निवडक विनोदवीरांची आपण स्पर्धक म्हणून निवड केली आणि आपण तेव्हाच सांगितलं होतं की या स्पर्धकांपैकी काही जणांना मिळणार आहे कॉमेडीची बुलेट ट्रेनचं सीझन तिकीट. सीझन तिकीट म्हणजे काय? तर हे विनोदवीर दर गुरुवार आणि शुक्रवारी आपल्या बरोबर या महामंचावरती असणार आहेत. तर स्वागत करूया आपल्या पहिल्या विनोद वीरांगणेचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मयुरी मोहितेचं. क्या बात आहे मयुरी, खूप खूप अभिनंदन. वेलकम. थँक्यू. मला आठवत आहे तू जेव्हा पहिल्यांदा आली होतीस आणि परफॉर्म केलं होतं, त्याच्यानंतर आम्ही तुला म्हटलं होतं की प्लीज तुझा तो पास आता सीझन तिकीट मध्ये बदलला पाहिजे आणि तू इकडे आली पाहिजेस, आणि तू ते सिरियसली घेतलंस आणि आली आहेस इकडे. कसं वाटतंय? मला मला खूप आनंद झालाय, म्हणजे मला खरंच सांगता येत नाहीये मला किती आनंद झालाय तो. पण सर मॅम, नक्कीच मला जी संधी मिळाली आहे त्याचं मी नक्कीच सोनं करेन. आम्हाला सुद्धा खूप आनंद झालाय. आता आमच्या बरोबर तू इकडे कायम असणार आहेस, सो ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि मजा कर, धमाल कर, तू बसू शकते. थँक्यू. त्याचबरोबर ना मंडळी, आज इथे आपल्याला भेटायला काही तरुण मंडळी आलेली आहे ज्यांचा एक छान ग्रुप आहे आणि कॉलेजमध्ये ते बरीच मजा मस्ती करतात. मी अशा एका चित्रपटाबद्दल बोलतीये, रिलीजच्या आधीच प्रत्येकाच्या मनामध्ये त्या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. आपण त्या टीमचं स्वागत करूया. जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया एफयूच्या टीमला. तुमच्या सगळ्या गँगचं इकडे खूप खूप स्वागत. एकतर या सिनेमाबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता आहे कारण नाव वेगळं आहे, तर त्या नावाबद्दल म्हणजे या नावाचं काय प्रकरण आहे ते सुद्धा जाणून घ्यायचं आहे. आणि या सिनेमामध्ये तुमच्या प्रत्येकाची काय काय प्रकरणं आहेत ते सुद्धा आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. आपण कार्यक्रमाच्या मध्ये मध्ये तुमच्याशी गप्पा मारणार आहोत, पण तोवर तुम्ही बसू शकता. मंडळी, सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. हल्ली काय झालंय ना, भक्तीचं स्किट असलं की मला फार काही बोलायला मिळत नाही, म्हणजे एकच वाक्य मी बोलते. आता हेच बघा ना, या स्किट मध्ये भक्ती रत्नपारखी डान्सर आहे, आणखीन काय बोलायला पाहिजे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया समीर आणि भक्तीचं. मी डान्सर सॅम. एका वेगळ्या स्पर्धेत मी फिनाले पर्यंत आलेलो आहे. स्पर्धेचं नाव आहे आला मोठा शाना 2017.
फिनालेला एक राऊंड आहे, ती राऊंड एका सेलिब्रिटी बरोबर मला डान्स करायचा आहे, पण चॅनलने आजपर्यंत मला सांगितलं नाही ती सेलिब्रिटी कोण आहे. 10 वाजलेले आहेत, 9:30 ची रिहर्सल होती, सेलिब्रिटी आहे, उशीर होणारच. आता बघू. माय गॉड, भक्ती रत्न पारखी. माय गॉड मॅम, एकदा हात मिळव मॅडम, प्लीज प्लीज मॅडम, एकदा मॅडम मॅडम, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे मॅम. थँक्यू मॅम. तुम्ही सेलिब्रिटी म्हणून माझ्याबरोबर डान्स करणार आहात? हो, मी तुमच्यावर परफॉर्म करणार आहे. आय एम रिअली ऑनर्ड. पण एक जस्ट एक प्रॉब्लेम होता, असं काही प्रॉब्लेम नाही, युअर गुड आर्टिस्ट, तो प्रॉब्लेम नाहीये, पण हे फिनाले आहे तर थोडस कठीण डान्स असण्याची शक्यता आहे. नाही नाही, हे बघा, मी कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये जे करते ना त्याच्यावर जाऊ नका. अच्छा, अहो मी तिकडे कॉमेडी व्हावी म्हणून मुद्दाम ऑफबीट नाचत असते. अच्छा, रिअली? हो. ओ माय गॉड, आई ऍक्च्युअली आय एम प्रॉपर डान्सर. काय सांगते? कॉमेडी मी आत्ता करायला लागली. अच्छा, डान्स मी आधीपासूनच करत होते. काय सांगताय? यस, आय एम व्हेरी व्हेरी गुड डान्सर. आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही एक प्रोफेशनल डान्सर असून ते सीबीटी मध्ये तुम्ही ते ऑफबीट नाचता हे खूप कठीण आहे. एखादा प्रोफेशनल गायक असतो त्याला असं चुकीचं गायला सांगितलं, प्रॉब्लेम होतो त्याचा. तुम्ही किती लिलाया करताय. नाही हो तुम्ही. नाही, आय एम रिअली ऑनर्ड. मला सांगा तुमची खासियत काय आहे? मी भरतनाट्य मंदिर केलंय. म्हणजे बांधलाय तुम्ही? नाही नाही, भरतनाट्य मंदिर. भरतनाट्यम असं म्हणतात ना त्याला, नाट्यम असं येते. नाही नाही, ऍक्च्युली भरतनाट्यम मधला शेवटचा जो म आहे ना, त्याचा असा जो पाय तोडला ना, तो मंदिर या शब्दाचा शॉर्ट फॉर्म आहे. ऍक्च्युली ते भरतनाट्यम असं. अच्छा, भरतनाट्यम असं आहे का? अरे क्या बात आहे, कॉमेडीची बुलेट ट्रेन. हा, मला माहितीये प्रत्येकाच्या तुम्ही जोक करता, मला माहिती आहे तुमची सवय. नाही जोक नाही, मी खरंच सांगते. अजून काय काय म्हणजे केले तुम्ही? माझं भरतनाट्यम मध्ये ऑरेंज सिरप झालंय. काय कशात काय झालंय? ऑरेंज सिरप झालंय भरतनाट्यम मध्ये. अरंगेत्रम म्हणतात त्याला ना. ऑरेंज सिरप कुठून? कॉमेडीची बुलेट ट्रेन. आय नो आय नो, तिने मारलं. सॉरी सॉरी, ते तुम्ही सॉलिड जोक करताय. जोक नाही, मी खरं तुम्हाला प्रत्येक गोष्टीत जोक काढायची सवय झालेली. नाही मी जोक नाही करत आहे, मी कच्ची कली सुद्धा केलंय. काय केलंय तुम्ही? कच्ची कली आहे. नाही, कच्ची कली. कुची पुडी म्हणायचं तुम्हाला? कॉमेडीची बुलेट ट्रेन. अरे बस करा यार, खूप झालं यार तुमचं. जबरदस्त आहे. आपल्याकडे कसं माहितीये का, चॅनलने आपल्याला दोन फॉर्म्स सांगितलेले आहेत. त्यातला एक फॉर्म आहे तो बॉलिवूड फॉर्म आहे. ओके, मी शिकले. मी शिकले. बॉलिवूड शिकलात तुम्ही? हो, मला येतं. मला सगळंच येतं. मी करून दाखवते तुम्हाला. क्या बात है, क्या बात है. कुठे कुठे शिकलात हा? महेश कोठाऱ्यांकडे. काय सांगता? याला टेरेस डान्स असं म्हणतात. टेरेस डान्स? त्यांच्या गच्चीवर जेव्हा जेव्हा पार्टी असते ना, तिथे ते प्रत्येकाला हा डान्स शिकवतातच. नाही खरंय, मी सुद्धा ऐकलंय. मी तर ऐकलंय त्यांना डान्स शिकवायचा असतो म्हणून पार्टी ठेवतात. खर तर ज्या डान्स शिकवू शकतात आणि पार्टी देऊ शकतात त्याच्यावर काहीच बोलत नाहीये. हरकत नाही. तर आता आपण एक जो फॉर्म मी निवडलेला आहे तो लावणी हा फॉर्म आहे. ओके, लावणी येते मला. तर आपण तालीम सुरू करूया त्याची. हो चालेल, ठीक आहे. आपण एक सोपं गाणं सुरू करूया आपण. नाही नाही, एक मिनिट, सोपं नको. मी माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत सोपं असं काहीही केलेलं नाहीये. काय सांगताय? माझ्याकडे असं सोपं स्क्रिप्ट आलं ना की मी ते कठीण करते. जशी मी स्वतः खूप अशी कन्फ्यूज होते मग मी ते परफॉर्म करते. त्यामुळे सोपं गाणं अजिबात नको. क्या बात आहे. तर आपण आता सुरू करूया. आता लावणी. तुम्हाला सांगतो लावणी म्हणजे काय असतं. लावणी ही अदाकारी असते. शृंगाराचं दुसरं रूप असतं लावणी. त्यात विविध प्रकार असतात, ते तुम्हाला दाखवतो. पहिला जो प्रकार असतो तो असा आहे. हा
हा एक पहिला प्रकार झाला. ओके चला डोळा मारा. वन टू थ्री स्टार्ट. आबाधुबीतला बॉल मारताय का तुम्ही? एवढा जोरात मारतात का? डोळा डोळा आहे तो, समोरच्याला डोळे येतील. नाही हे बघा, रंगमंचावर आपण जे काही बोलतो जे काही करतो ना ते शेवटच्या रांगेतल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ना. नाटकामध्ये आम्हाला असंच शिकवतात. नाटक आहे नाटक आहे का? सेलिब्रिटी आहात ना, हॅव सम सेन्स ना. हे नाटक नाहीये, ही लावणी ही अदाकारी असते, शृंगाराचं एक रूप आहे. तुम्हाला कळलं का? आपण डोळ्याचं नंतर करून बघू. दुसरे जे आहे ते असं आहे. कळलं? ओट चावायचं आहे. ओके ओट चावा. ठीक आहे या मग. वेळ लागला का? या मग काय या मग? तुम्ही म्हणालात ना नोट चावायचंय म्हणून. अहो तो स्वतःचा चावायचा का? त्याला काय होणार आहे? लावणी हे शृंगाराचं रूप असत. म्हणजे स्वतःच्या ओठांनी स्वतःवर शृंगार करायचा? हे काय फालतूगिरी आहे? काय चाललंय तुमचं? काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? काय मग माझं एकत्र करूया आता सगळे. कळलं का तुम्हाला? वेळ नाही मॅडम, खरं मी मला चिडायचं नाहीये तुमच्यावर. सेलिब्रिटी म्हणून इथे आलं किती चिड. बरोबर आहे, मला चिडायचं नाहीये, पण एकत्र करा सगळं. हा तुम्हाला कळलं? एक डोळा मारायचा, नाजूकपणा नाजूकपणा दिसला पाहिजे लोकांना. हा ओके. वन 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 टू थ्री स्टार्ट. एक सेकंड एक सेकंड एक सेकंड. काय ना इथून फक्त हे दिसतंय, डोळे दिसत नाहीत. हा असं आहे. तुम्ही ऍडजस्ट व्हा. स्टार्ट. एक डोळा एक डोळा एक डोळा. कळतं का तुम्हाला? एक डोळा. हा एकच डोळा मारा. हा अरे आपल्याला किती डोळे असतात मोजू नका. हो दोनच असतात. तुम्हाला कळलं का? तीन तीन डोळे असायला नाराज आहात का तुम्ही? नाही ना. रसिक प्रेक्षक आहेत ना, त्यांच्या साईडचा डोळा मारायचा. चलो रेडी. वन 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 टू थ्री स्टार्ट. हे काय ठेवता? हा कशा ठेवता? मी हा डोळा आतमध्ये उघडला होता. अरे काय चाललंय यार तुमचं? एवढा सुद्धा येत नाही तुम्हाला डोळा बिळाचं? मी काय म्हणते, हे स्टेप वगैरे सगळं जाऊ दे. अदाकारी वगैरे मी डायरेक्ट परफॉर्मन्स मध्ये करते. आता नको. तुम्ही गाणं कुठलं निवडलं ते सांगा ना मला. मी लावणी निवडलेली आहे. एका उचकीसाठी एवढं मोठं गाणं कशाला म्हणायचं? उचकी लागली तर पाणी प्या ना सर. त्याच्यासाठी गाणं कशाला म्हणायला पाहिजे? मी सांगू का तुम्हाला, त्या काळच्या कवीना ना कुणीतरी उचकवलं असेल म्हणून त्यांनी लावणी लिहिली. काय बोलताय तुम्ही? कळताय का तुम्हाला? जगदीश खेबूडकरांचे शब्द आहेत ते. पिंजरा पिक्चर मधलं गाणं आहे. हो माहिती आहे मला पिंजरा पिक्चर. जिंकलेले शांताराम ना. जिंकलेले शांताराम? नाही का जिंकलेले शांताराम? शांताराम आहे ते. जिंकलेला शांताराम का? व्ही शांताराम त्यांचं नाव आहे. एवढा मोठा अजरामर चित्रपट त्यांनी बनवून ठेवलाय. व्ही शांताराम काय म्हणताय तुम्ही? एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाहीये सांगितलेली. मी असं कन्फ्युज होऊन जाते हो खूप. बरं मी कन्फ्युज करतो का तुम्हाला? तुम्ही खूप कन्फ्युज. ठीक आहे हरकत नाही. इकडे दोन अत्यंत उत्तम डान्स करणारे आलेले आहेत आपल्याकडे गेस्ट म्हणून. येस. आणि जर तुम्हाला शिकवलं तर तुम्ही शिकाल? हो एकदम एकदम मस्त शिकेल मी. संस्कृती? संस्कृती ओळखता तुम्ही? हाय संस्कृती, तीच ना मालगुडे टेस्ट मध्ये होती. त्याचं आडनाव बालगुडे आहे. मालगुडे डेज मध्ये ती नव्हती. शिकताय तुम्ही? आणि तिकडे मागे बघा, अतिशय हँडसम मुलगा आहे मयुरेश पेम. मयुरेश संस्कृती प्लीज तुम्ही एक मिनिट इकडे या. हिला ती स्टेप दाखवा, तुमच्या पद्धतीने तुम्ही दाखवा जे काय असेल ते. आरोही हा चुकायचं नाही. प्लीज प्लीज या प्लीज या.
एक सांगू, आमच्या स्किटचे एकदम तुम्ही एफयू करून टाकलेत. फन अनलिमिटेड. यस. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. 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 तर तुम्हाला कळलं का साधन इथे इथे स्किट इथे पुढे तुम्हाला कळलं का साधनता काय करायचंय ते तुम्हाला कळलं का? हो कळलं. आणि एवढं सोपं नाहीये. तुमचा सगळा डान्स झाला ना की तुम्हाला परातीवर उभं राहायचंय आणि नाचायचंय. चॅनलने काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत, त्यातली परात एक आहे. त्याच्यानंतर मला हार्नेस लावणार. अयो भाई 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 भाई, हे ऑपरेशन आहे का? कसलं हार्नियाचं? हार्नेस हार्नेस दोरी असते ती. ती मला बांधली अशी लावली की मी वर जातो. भाई मी तुम्हाला फासावर लटकवणार. तशी नाही हो फासावरची दोरी. ती दोरी अशा माझ्या पाठीला बांधणार आणि मग मी वर जाणार. तीच दोरी तुम्हाला पण लावणार. तुम्ही पण वर जाणार. मला नको. मला मी नाही दोरीनी वर जाणार. तुम्ही दोरीनी वर जा. मी माझ्या टॅलेंटवर वर जाणार. हो ती दोरी असते आणि तुम्हाला वर जावंच लागतं. हार्नेसमुळे आपण जिंकणार. पण हार्नेसमुळे आपण कसं काय जिंकणार? त्यापेक्षा तुम्ही जिंकणे जाणार ना दोन, मग आपण जिंकू ना. मुद्दाम करतास का तू? नाही खरंच नाही. मुद्दाम करतास? नाही हो, मी खरंच सांगते. मला खरंच प्रश्न पडले ते. सुपारी दिले माझे कुणी तुला? तुम्ही तर चिडू नका. मी तर सेलिब्रिटी. सेलिब्रिटी सेलिब्रिटी किती सहन करायचं? काय करता तुम्ही? याच्यावर पाठव संकन वाजवी ना आता. पाठव त्याच्यावर. चले हा चल, मी आता काउंटिंग देतो. मी काय म्हणते, आय एम सो सॉरी. ही परत प्रॉपर्टी म्हणून वापरायची आहे ना. मी एक काम करते, ही परत आहे ना मी दफली म्हणून वापरते. हा हे बघा, 1 2 3 स्टार्ट. आली आली सुगी मोरी. फालतू काढी. तू काय हसतो रे? अरे नाही, मी तुझ्यावर नाही हसत आहे, मी माझ्यावरच हसतोय. म्हणजे? अरे काय झालंय, या कॉम्पिटिशन मध्ये चॅनलने माझा पार्टनर म्हणून योगेश शिरसटला माझ्यासोबत दिलं. तर मी काय म्हणतोस ना, आपण जरा एक छोटासा बदल करूयात. भक्ती आणि मी नसतो, तू आणि योगेश नसतोच का? सोपी गोष्ट आहे मॅडम, मी सांगतो ना तुम्हाला. नाही ऐक, नाही सन्या, ए सन्या सन्या ऐक ना सन्या. आपण जाणून घेऊया आपल्या परीक्षकांचं काय मत आहे ते. महेश सर. समीर आणि भक्ती आउटस्टँडिंग. थँक्यू सर. माइंड ब्लोइंग ऍक्ट. म्हणजे एंटरटेनमेंट ठासून भरलेला ऍक्ट होता. एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. थँक्यू सर. इट्स अ झपाटलेला टंगापट्टी घोडेफरार अँड देत दणादण पवार. भक्तीची आज स्टेप बघितल्यानंतर माझ्यासाठी मायकल जॅक्सन भारतातला महेश कोठारे. नाही पण एक मिनिट, माझी जी स्टेप आहे ना चिकी चिकी बुम बुम बुम, ती फक्त मिस. टांगा पलटी घोडे फरार आणि दे दणादण आणि सगळं. आणि यानंतर आपण अर्थातच वळणार आहोत आकाशकडे. आकाश कुठल्या भाषेत विचारू, मराठीत का इंग्लिश मध्ये? नाही मराठीत. नाही कारण सैराट मधून डायरेक्ट तू आम्हाला एफयू मध्ये दिसतोय. इतका वेगळा लुक आहे तुझा, इतकं सगळं बदललेलं दिसतंय तुझ्या बाबतीमध्ये. कसं काय जमवून आणलंस आणि चित्रपटाबद्दल काय सांगशील? तू म्हणली तसं खूप चेंजेस आहे, कारण सायराटमध्ये परिचय केला होता. मला वाटतं मी सायराटमध्ये म्हणजे ॲक्टिंग केलीच नव्हती, आहे असा कॅमेरासमोर जाऊन उभं राहिलो होतो. पण एफयूमध्ये तसं नव्हतं. मला खूप म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे लँग्वेजवर थोडंसं काम करायला लागलं, कारण काही दिवस गावाकडं राहिल्यामुळे माझी तशी लँग्वेज झाली होती गावाकडच्यासारखी. त्याच्यानंतर फिल्ममध्ये 14 गाणी आहेत, म्युझिकल फिल्म असल्यामुळे 14 गाणी. अल्बममध्ये 22 आहेत, फिल्ममध्ये 14 आहेत. या 14 गाण्यांवर डान्स करायचा तर त्याची पण थोडीफार रिहर्सल करायला लागली. त्याच्यानंतर फिल्ममध्ये तू म्हणली तशी इंग्लिशमध्ये सांगू, ते पण होतं थोडंसं इंग्लिश. ते खूप मोठं टेन्शन होतं डोक्याला, कारण माझा आणि इंग्लिशचा अजून पण 36 आकडा आहे. आणि एफयू म्हणजे फ्रेंडशिप अनलिमिटेड, हे आधी सांगतो. क्लिअर केलेलं बरं. क्लिअर केलेलं बरं. जी म्हणजे मला वाटतं ही रिअल स्टोरी आहे. म्हणजे तुमच्या आमच्या विषयातली मला वाटतं सगळ्यांनी कॉलेज लाईफ जगलीच असेल. म्हणजे कॉलेजची धमाल केली असेल, कॉलेज कट्टा असेल, कॅन्टीन किंवा मुलींच्या मागं फिरणं वगैरे असं काय काय सगळ्या.
या सगळी धमाल मस्ती आम्ही इफ्फीमध्ये केली जी तुम्हाला 2 जूनला बघायला भेटणार आहे. वा 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 वा. मंडळी आज प्रभाकर मोरे निघालेत त्यांच्या बॉसच्या घरी डिनरसाठी, काय समजली? बघूया तिकडे नक्की काय घडतंय ते. जोरदार डॅनने स्वागत करूया श्याम प्रभाकर दा आणि मयुरी मोहितहीच. मोरेंची खूप आठवण येते म्हणून हे गाणं गायलं. ते कुठल्याही क्षणी इथे येतील. डिनर साठी इन्व्हाइट केलंय त्यांना सपत्नीक. चला सगळं काही रेडी. परत एकदा वाजव. मोरे आले. मोरे मोरे मोरे. वेलकम वेलकम मोरे. या 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 या. सॉरी सॉरी. अरे मोरे, हा तुमची मुलगी सेम टू सेम सतीश कौशिक दिसते हो. सर सर माझी मुलगी नाही आहे ती, माझी बायको आहे ती. हे तुमचे बॉस आहे? हो हो. खरंय हो तुमचं काय? हे डिट्टो गरिबांचे विनोद मेहरा दिसत आहेत. फार छान हो तुमचं घर. थँक्यू. म्हणजे सुंदर ठेवलंय तुम्ही. थँक्यू. तुमचं घर बघून ना मला माझ्या चाईतल्या घराची आठवण झाली. फक्त ना घराबाहेर ना गटार नाहीये, गटार मात्र मिसिंग आहे, बाकी सेम टू सेम. बंगला आहे त्यांचा, तुला चाल दिसते. काय बोलते मोरे? काय बोलताय? नाही 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 सर, तुम्ही एवढं स्वच्छ ठेवलंय ना म्हणून बाकी काय. अरे अरे तुम्ही उभे का, बसा ना बसा. तुम्हाला सांगतो तुमच्या नवऱ्याने कमाल केली. कमाल? छे कसली कमाल, 15 वर्ष झाले अजून पदरात काहीच नाही. त्याच्याबद्दल नाही, ऑफिस मध्ये जी कमाल केली ना त्याबद्दल बोलतोय मी. सर मी कधी कमाल केलेली आहे? कुठल्याच गोष्टीचं क्रेडिट घेत नाही हा माणूस. काय केलं तुम्हाला सांगतो. 2 दिवसांपूर्वी अख्ख्या भारतात सगळ्या कॉम्प्युटर्स मध्ये एक व्हायरस घुसला होता विशिष्ट वेळेसाठी. मी ऐकलंय कुठेतरी हा व्हायरस घुसला होता. बघा अजूनही माहिती नाही असंच दाखवत आहे. पण काय ना त्यामुळे खूप कंपन्यांचं नुकसान झालं. पण मोरेंनी नेमक्या त्याच वेळेस आमच्या कंपनीचे सगळे कम्प्युटर्स बंद ठेवले, त्यामुळे डाटा सेफ राहिला. अमेझिंग मोरे, अमेझिंग. म्हणून तुम्हाला मी इथे डिनरला इन्व्हाइट केलंय. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू एक्स्ट्रीमली. थँक्यू सर. वहिनी अजून कुठे दिसत नाहीत? तिला जरा अर्जंटली जावं लागलं. होय का सर? म्हणजे वहिनी नाहीये? नाही नाही. चला बरं झालं. आता कसं सगळ्या गोष्टी मोकळेपणाने करता येतील. सर वा मोकळे. म्हणजे मोकळेपणाने बोलूया आपण. ओ बरं झालं ना गेली ती. मोरे बरं झालं गेली. व्हॉट द हेल इज दिस? काय बोलते तिला असं म्हणायचंय. आता वहिनी असे का नाय ते ह्या दोघींनी अशा गप्पा मारल्या असं मन मोकळ्यापणे. काय समज? नाही नाही असं नाही म्हणायचंय मला. विक्रिया आता काय हे तेच बॉस आहेत ना ज्यांच्या बद्दल मला तुम्ही नेहमी सांगत असता की यांची बायको 1 नंबरची कजाक आहे. तिचा फोन आला की अचानक कापतात म्हणून, त्याची बायकोला मार मार मारते म्हणून. आणि हे शेपूट झालेत ना. तोंडावर बोलले हे नाही ते. मोरे असं बोलता माझ्याबद्दल? नाही ते. हे कसे नाहीत? हेच ते गरिबांचे विनोद मेहरा. तुम्ही राजपूत आहात ना? हा मग इकडे हे ना तुम्हाला टकला राजपूत म्हणून चिडवतात. पण तुम्ही काही टकले नाहीत ना आपल्या चौगुल्यांसारखे. बरे केस आहे तुमच्या डोक्यावर. ओके नाही मोरे. काय हे काय? इकडे इकडे आग लागली तुझ्या तोंडाला. तुला काली आपण इथे जेवायला आलेला आहे ना तर माझ्या कंपनीचं मॅनेजर आहे. हा अजिबात कशी अक्कल नाही तुला. हा बी अक्कल कुठली? मला एक गोष्ट सांगा, तुम्ही इथे रडायला आलात की जेवायला आलात? जेवायला. जेवायला आलात ना. इतकं छान जेवण आहे, छान व्यवस्था केली आहे. क्रॉकरीचा नवीन सेट मी शोकेस मधून काढलाय तुमच्यासाठी. हे का ते फार सुंदर आहे. आपण ना असं सेम टू सेम घेऊया. कितीला मिळत आहे? फक्त 2200 रुपयाचा सेट आहे.
महाग दिसतंय. नाही हो, अनब्रेकेबल आहे. आणि फसवले तुम्हाला, ही बघा ब्रेकेबल आहे. अनब्रेकेबल आहे बघा, अनब्रेकेबल म्हटल्यावर असं आपल्यालाच पाहिजे काय? मग आपला असा साधा हातात घ्यायचा आणि आपण टाकून बघायचा. आणि पोचवलंय तुम्हाला बघा. मोरे मोरे मोरे, सगळ्या प्लेट्स अशाच फोडल्या ना तर हातावर चपाती घेऊन त्याच्यावर भाजी टाकून जेवावं लागेल. असं नका करू प्लीज. मी तुम्हाला म्हणालो होतो ना, मी एकटाच जेवायला येतो. तुम्हीच म्हणालात की जोडीने ये जेवायला, हा नाही तर येऊ नको. काय चुकलंच माझं? तुम्हाला सांगतो हो, माझं आडनाव मोरे. माझं लग्न झालं ना तेव्हा मला वाटलं होतं माझ्या अंगणात ना असा पिसारा फुलेल. बर, 15 पावसाला झाले हो, अंगणात पिसारा फुलला असं नाही. हा पसारा माझ्या गळ्यात आला. मी पसारा नाहीतर काय? पसारा तुम्ही करता पसारा. नका बोलू त्यांना. दोन डिश फुटल्या ना, इट्स ओके, आय कॅन अफोर्ड दॅट. नाही पण खराब दिसतंय ते सगळं झाडून घ्यायला लागेल. बाजूला तिकडे झाडू, इकडे आहे काय थांब. नाही आग लागली तिला नेण्यासारखी नाही. कुठं? नाही मी जाणणार आहे. तू का झाडशील? मी गृहिणी आहे. कोणाची? तुमची. मोरे, सगळा पिसारा पसरलाय, मोराची चोच तिकडे पडली. असे वागतात हे. अहो, त्या दिवशी हे घाबरे घुबरे होऊन ऑफिस मध्ये घरी आले तेव्हा मी त्यांना धीर दिला. पण घाबरे घुबरे होऊन का आले? अहो, मला म्हणाले की मी यांना पाण्याने भरलेला ग्लास सीपीयू वरती ठेवला आणि चुकून हात लागला तर ते पाणी सगळं सीपीयू मध्ये गेलं आणि सगळे कॉम्प्युटर बंद पडले. तर मी सगळ्या पिला काढून ठेवल्या. आता मला भीती वाटते, आता माझी नोकरी जाणार. माझी नोकरी गेली बाबा, नोकरी. पुढे पुढे तेव्हा मी सांगितलं अहो घाबरू नका, मी आहे ना, कॉम्प्युटर जसे बंद पडलेत तसे चालू होती. मी एवढं यांना धीर देते आणि हे नुसते मला धक्का देत. असं काही नव्हतं. सॉरी, सीपीयू वर तुम्ही पाणी सांडलं म्हणून ते कॉम्प्युटर ऑफ झाले. आणि तुम्ही सांगता की नेमका ज्या वेळेस व्हायरस गेला होता त्यावेळेस मी कॉम्प्युटर मुद्दामून बंद केले. सगळं क्रेडिट घेता तुम्ही, तुम्हाला याच्यासाठी अवॉर्ड पाहिजे. अरे एवढे स्वतः मूर्ख असताना बायकोला मूर्ख म्हणता तुम्ही? तुम्हाला लाज नाही वाटत? किती किती काळजी घेता तुम्ही माझी? अगदी एका भावाने बहिणीची घ्यावी ना तशी काळजी घेता. जेवण प्लास्टिकच्या पिशवीत बांधून देतो, तुम्ही घरी घेऊन जा. नाही सर, असं वाईट दिसेल ते घरातली लोक आम्हाला हसतील. काय समजले? म्हणतील पार्सल काय घेऊन आली, जेवाय गेली होती. इथे जेवता? हो इथे जेवतो. पहिले बसा, भाजी आतमध्ये ठेवली तेवढी घेऊन येतो. सर सर सर, तुम्ही नका कष्ट घेऊ, मी आणते भाजी. हा नाही नाही, मी होस्ट आहे, मी आणतो. नाही नाही, मी आणते बघा. सर, तेवढीच 2 मिनिटं शांतता जाऊ. भांडा आण जाओ, भांडा, भाजीचं भांडा घेऊन ये. भाजीचं भांडं आणते. मोरे, ऍक्सिडेंटली तुमच्याकडून कॉम्प्युटर ऑफ झाले होते हे सांगता येत नाही तुम्हाला? सॉरी सर, चुकून. तुम्हाला मी हिरो समजत होतो, तुम्ही झिरो निघाला. यू शुड बी अशेम्ड ऑफ युअर सेल्फ, युअर अ ब्लडी लायर. काय पडलं? काय सर सर सर, ते पनीर बटर मसाला कसं पुसतात? काय जेवणात आणि काय छत्तीसाकडे काही नाही. बघा, तेव्हा सगळं सांगितलं असेल, भाजी सांगली सात मध्ये, हा सगळं इकडे फोडून ठेवला. अक्कल आहे तुला? तुम्हाला सांगतो सर कसं दिवस काढतो माझं, मला माहिती ना. आमच्या घरात ना जेवणाच्या टायमिंगला ना कमीत कमी 4 वेळा तरी ही भाजी सांडते. मग आम्ही 5 वेळा गोळा करतो आणि अशीच खातो. वाईट परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो. आमच्या घरात आहे ना परशीच जास्त भाजी खाते. काय हाताला ग्रीप नाही वयच्या? हा सगळी ताकद ना तिच्या तोंडात गेलेली आहे. असं माझं तोंडालेच भात घेऊन येते. नाही नाही, मी आता तोंडालेच भात आणि नाही नको काय. मी परत बसायला सांगितलं. महान अमिताभ बच्चन टेबल रोल होता त्याच्यात.
तुम्ही तिच्यापेक्षा महान आहे. हे तुमचं पार्सल घ्या आणि निघा. जेवण मी तुम्हाला पार्सल देतो. बायकोने पिशवी कुठे ठेवली आता? नाही सर, आणले मी. तुम्ही पिशवी सोबत घेऊन फिरता? मला अंदाज आहे हो, जिकडे तिकडे जातो ती हीच अवस्था असते आम्ही. त्याच्यामुळे ही काय अजून एक आहे पास आहेत पिशवी असं काय? पिशवी धरा. एक काय पिशवीत द्या सगळं, डाळ वरण भात सगळं. याच्यात देत दुसऱ्या पिशवीत? नाही नाही, तुम्हाला ठेवा, थोडासा तुम्हाला ठेवा. मी उपाशी मरेन. मग काय बा मरा, आम्हाला काय करायचं? सगळं अजून काय आहे काय? आणि हा तुमचा पांडा आहे ना, तुमच्या जंगलात ना पटकन इकडे आणव जरा. एवढा भात उरलाय, एवढी डाळ पण उरली, तसं पोरं उपाशी असत. बाजूला काकीनं पण देता येत. चला येतो सर. थँक्यू व्हेरी मच. निघा निघा निघा, लवकर निघा. आणि आपण जाणून घेऊया आपल्या परीक्षकांचं काय मत आहे. सोनाली, मयुरी तू जाम गोड आहेस यार. आणि तू सिद्ध केलेस की यू डिझर्व टू बी ऑन द शो, सो कंग्रॅच्युलेशन. एक टीम म्हणून खूपच मजा आली. तिघांनी धमाल केली आणि पांडा म्हणजे आम्हाला घरी घेऊन जायचा असा पांडा आहे हा. आमच्या जंगलात पण ये आता. मी तुम्हाला देणार आहे अर्थातच झपाडलेला. सोनाली, तू तुझ्या जंगलामध्ये पार्टी दिलीस तर हाच पांडा काय देश पांडा. सर, यू पीपल डिझर्व नथिंग लेस दॅन झपाडलेला. आता ज्यांच्या ट्रेलरनी सगळ्या महाराष्ट्राला झपाटून टाकलंय अशा टीम कडे मी परत वळणार आहे. आणि वैद्यही तुझ्याकडे येणार आहे. काय सांगशील एफ यू बद्दल? सगळ्यात आधी मला असं वाटतंय की आम्ही योग्य ठिकाणी आलोय, कारण हे लोक जसा कल्ला करतायत ना, आम्ही प्रयत्न केलाय थोडाफार फिल्ममध्ये असाच कल्ला करण्याचा. आणि ह्या लोकांची सुद्धा जशी एक दोस्ती फ्रेंडशिप अनलिमिटेड दिसतेय, तशीच साधारण आमच्या फिल्ममध्येही पाहायला मिळणार आहे. वा वा वा. आणि मी खरंच कॉमेडीची बुलेट ट्रेन कलर्स मराठीला थँक्यू म्हणेन की आमचं आता सध्या प्रमोशन चाललं आहे त्यामुळे खूप आम्ही इथे तिथे हिंडतोय. आमच्यासाठी आय थिंक दिस वॉज अ कम्प्लीट स्ट्रेस बस्टर. काय परफॉर्मन्सेस आहेत यार. हॅट्स ऑफ तुम्हा सगळ्यांना, कमाल परफॉर्मन्सेस आहेत. सो या, आम्ही आमच्या परीने पण थोडाफार प्रयत्न केला एक कम्प्लीट पॅकेज देण्याचा फिल्ममध्ये. म्हणजे मी कायम म्हणते की फ्रेंडशिपमध्ये जसं सगळ्याच गोष्टी अनलिमिटेड असतात, रोमॅन्स असेल, ड्रामा असेल, कॉमेडी असेल, ॲक्शन असेल, तसंच फिल्ममध्ये सगळेच एलिमेंट्स थोड्याफार प्रमाणात आम्ही दाखवले आहेत. आणि होप तुम्हा सगळ्यांना आवडेल. 2 जूनपासून आता थिएटर्समध्ये रिलीज होतीये फिल्म. आवडेल. थँक्यू. आणि आता मी संस्कृतीकडे येणार आहे. संस्कृती, कसं वाटलं स्किट या शो बद्दल, काय सांगशील? आम्हाला ब्रेक मिळाला आहे आज. म्हणजे प्रमोशनसाठी आलो असं वाटतच नाही. आम्ही आत्ताच्या स्किटला, म्हणजे समीरांचं स्किट झालं किंवा आत्ताचं जे स्किट झालं, ओ माय गॉड मयुरी तर यू आर सो क्यूट. आम्ही इतके हसलो, म्हणजे ती जी पहिली हग होती ना त्याला आम्ही संपलो होतो. आणि पांडा हे मला खूप आवडलं. वा वा वा, थँक्यू. आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आम्हाला सगळ्यांनाच खात्री आहे की तुमचा सिनेमा बघून आम्हाला सुद्धा अशीच मजा येणार आहे. मंडळी, मध्यरात्री 2 वाजता एका घरामध्ये चोर शिरलेत, अर्थातच चोरी करायला. बघूया नक्की ते काय करतायत ते. जोरदार डांनी स्वागत करूया पॅडी, अरुण दादा आणि अनुपमाचं. चल जाऊ, चल म्हणजे थोडासा प्रॉब्लेम झालाय. याच्या अंगोर कपट परत होत, तुम्ही सरळ लावले. तुम्ही नका टेन्शन घेऊ, आता तुम्ही झोपायला जा. आणि शेजाऱ्याने येऊन मदत केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. राम निंबाळकर, श्याम निंबाळकर, मालती तळवळकर, अरे आपण एकाच गावचे सगळे. चला हो, थांबा थांबा. रात्री 2:30 तुम्ही इथे माझ्या घरात काय करताय? झालं हिला आपले नाव कच कल्ल, कारण ते आपल्या वर्ग शिक्षिका आहेत. आपले वर्ग शिक्षिका?
शाळेत कधी दिसलं नाही त्या त्यासाठी शाळेत रोज जायला लागत. मी 4-5 वेळा गेलो होतो शाळेत म्हणून मला माहिती आहे. आपण चुकून त्यांच्या घरी चोरी करायला आलोय. आता गपचूप त्यांना गुड मॉर्निंग म्हणूयात आणि कल्टी करूयात. 1-7 गुड मॉर्निंग मॅडम. तुम्ही रात्री 2:30 मला 1-7 गुड मॉर्निंग मॅडम हे बोलण्यासाठी आलात. ऍक्च्युअली काय झाले मॅडम, खरं सांगू? हा एकदम खरं. कुणाला सांगणार नाही काय झालं. ऍक्च्युअली आम्ही सकाळ तुम्हाला गुड मॉर्निंग मॅडम बोलतो ना, सगळ्या पोरांच्या आवाजात ना माझा आवाज विरून जात, मग मी हरून जात, मग मी हिरमुसून जात, मग मी मुसू मुसू लढत. ऍक्च्युअली माझ्या आवाजातलं व्हेरिएशन तुम्हाला कधी कळलंच नसत, म्हणून मी आज तुमच्या घरे इकर आज हे गुड मॉर्निंगचं व्हेरिएशन सांगायला आलो. एकदा करून दाखवू व्हेरिएशन. पहिलं व्हेरिएशन, गुड मॉर्निंग मॅडम. दुसरं, गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. छान आहे. तुम्हाला इथे व्हेरिएशन दाखवायला आलाय, हा कशासाठी आलाय? मी याच्यात गुड मॉर्निंगचे व्हेरिएशन आहेत ना, त्याला सपोर्ट करायला आलोय. काहीतरी पटेल असं कारण देणार आहे. एक मिनिट, हा रात्री 2:30 मला इथे गुड मॉर्निंगची व्हेरिएशन दाखवायला आलाय, तू त्याला मदत करायला आलाय बरोबर. आता जरा खरं कारण सांगता का आलाय? फटके मारी ना सांगा. सांगतो आम्ही इकडे ते याच्यासाठी. तुम्ही नाही का परवा वर्गामध्ये सांगितलं होतं, हे बघा मुलांनो, तुम्हाला अभ्यासातली कुठलीही अडचण कुठलीही शंका असली तर माझ्याकडे या. रात्री अपरात्री मध्यरात्री आल्यात तरी पण मी तुमच्या शंकेचं निरसन करेन. तर म्हणून आम्ही तुमच्याकडे. खरं तर आम्हाला शंका आहे ना अभ्यासातली अडचण, ती काल संध्याकाळी चाली होती. आम्ही निघालो पण होतो पण माझ्या लक्षात आलं की नाही 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 मॅडमने सांगितलं की मध्यरात्री यायचं म्हणून, म्हणून मग आम्ही जरा टाइमपास केला नाही म्हणून. अर्ध्या रात्री सुद्धा या असं मी म्हटलं त्याचा शब्दशः अर्थ नसतो रे घ्यायचा. एक मिनिट श्याम निंबाळकर, हे काय बांधलंयस तू? हा ते जरा डोक्याला मार लागला होता माझ्या. डोक्याला नाही, डोळ्यावर ही अशी एक डोळा बंद करून चोरासारखी पट्टी का बांधली असतो? अरे ती घरंगळीत खाली आली काय? आता एवढी मेहनत करून जर तुम्ही इथे आलाय ना, आपण सरळ मुद्द्याला हात घालू. हा बोला, कुठल्या विषयाचा काय प्रॉब्लेम आहे तो बोला लवकर. चला विषय. विषय असा आहे की तो आम्हाला कधी विषय कळलाच नाही. विषय आम्ही शोधत होतो आणि ऍक्च्युअली जो विषय आम्हाला माहिती आहे. रे बा सरे विषयच बोल तू. विषय म्हणजे आम्हाला फक्त 3 विषयांचा प्रॉब्लेम आहे. एक म्हणजे पहिला म्हणजे इतिहास, मग भूगोल, मग नागरिक शास्त्र, मग भाषा, मग गणित. अरे सगळ्याच विषयांचा प्रॉब्लेम आहे आपल्या. पण तरी पण त्यातल्या त्यात ना भूगोल, भूगोलाचा मला एक असा प्रश्न पडलाय. प्रश्न पडलाय मला भूगोलाचा असा तोंडर आहे माझा. तोंडर आहे तो प्रश्न सांगतो तुम्हाला. हा टुंड्रा, टुंड्रा प्रदेशामध्ये जे इलू इलू असतात ते आय लव्ह यू असंच म्हणतात की नाही हे बघायला सांगा. समजो ना मला नाही म्हणून सांगा. श्याम निंबाळकर, एक तर टुंड्रा प्रदेशात इलू इलू असं काही नसतं, ते इग्लू असतं. अरे बापरे, मग टुंड्रा प्रदेशात जर त्यांना आय लव्ह यू म्हणायचं असेल तर ते इग्लू इग्लू म्हणतात का मॅडम? अरे इग्लू म्हणजे टुंड्रा निवासियांचं घर. एस्किमो ते इग्लू बांधतात. आकृत्या काढल्यात की नाही आपण भूगोला? माझ्या लक्षात आलं. काय बात आहे, किती मस्त समजावलं बघ मॅडमनी. आता तरी कळलं का टुंड्रा? ऍक्च्युअली म्हणजे तुम्ही खूपच छान सांगतात. लय दिवसापासून एक प्रश्न पडलेला आहे. विचार. स्पेसिफिक जो महासागर आहे, ऍक्च्युअली जो स्पेसिफिक महासागर आहे ना, अरे मुळात तो स्पेसिफिक नाहीये, पॅसिफिक महासागर आहे. कधीपासून? जेव्हापासून आपल्याला कळला ना तेव्हापासून. नाही मला लक्षात येते तुमचे बेसिकचे सगळे घोळ आहेत. या बसा, बसा जरा इथे माझ्या समोर बसा. दाखवा मला वही काढा, पेन्सिल काढा. चला या दप्तर ठेवा खाली. चला लवकर आठवा. पेन्सिल इकडे हे धरा धरा. नाही ते हे ते नाही ते पेन्सिल काढायला म्हणून गेले. अरे या माझ्या घरातल्या अंगठ्या, माझ्या घरातल्या अंगठ्या तुमच्याकडे कशा आल्या? नाही
ते आम्ही त्या अंगठ्यांनी अभ्यास करत होतो मॅडम. या अंगठ्या घेऊन अभ्यास करत होतो माझ्या घरातल्या का कसा काय झालं तुम्हाला सगळं सांगायला लागणार. अंगठ्याची घ्यायची, खाली पेपर ठेवायचा, असा गोल फिरवला की झालं यो चंद्र. ऍक्च्युली काय माहिती, आम्ही ग्रहणाचा जो अभ्यास आहे ना तो ग्रहणाचा अभ्यास करायला आम्हाला सोपं जाईल म्हणून आम्ही छोटे आम्ही असा अभ्यास करत होतो. बघा म्हणजे तुम्हाला सांगतो, हे बघा हे अंगठी आहे ना त्याचा चंद्र, हे बघा ही बांगडी आहे ना ही पृथ्वी, आणि त्याच्यापेक्षा मोठी बांगडी आहे ना ती असा सूर्य. तर आम्हाला वाटलं की हे सगळं साहित्य आहे ते अभ्यासाचं साहित्य आहे म्हणून आम्ही ते असं घेतलं अभ्यास करायला. तुम्ही वेडे आहात का? माझ्या घरात फक्त अभ्यासाचं साहित्य कसं काय असू शकेल? अरे मलाही सण समारंभांना लग्नाला जावं लागतं, तेव्हा काय मी गळ्यात कर्कटक आणि पट्ट्या लटकवून जाणार आहे का? एक मिनिट, आता एक तर माझा पेशन्स संपत चाललेला आहे. तुम्ही लवकर वया काढा, काढा लवकर वया काढा. तुम्ही शंका विचारायला आलात ना, मग वया असल्याच पाहिजे. पण मी काय बोलतो, आता समजा पक्कड तार चाऱ्यांचा जुडगा दिला तर चालेल. वहीच पाहिजे मला. मी सांगतो त्याला, अरे काढ ना वही, बहीण नाही आहे ना यही. अरे वही कही होगी. अरे ये रे कही नहीं है वही. वही काढा, वही काढा. सच 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 सच, ये जरा पकड़ मी, मी जरा वही अरे ही माझी नोटांची गड्डी आहे, लक्ष्मी पूजनाला पूजा झाली की मी जपून ठेवत असते. हे तुमच्याकडे कशी आली? कशी आली तुमच्याकडे? कटापातून. कपाटातून आली. त्याला ते मोजायची शिकवणी देत होतो, त्याला ते मोजता येत नव्हतं ना म्हणून मी त्याला ते मोजायला शिकवत होतो. तर मी असं, मला काही सापडलं नाही मोजायला म्हणून मी असं असं फिरत होतो फिरत होतो, तसा हात मारला तर अंधारात माझ्या ही गड्डी हाती लागली. तर मी म्हणलं, मी निकला गड्डी लेके. तर मग मी त्याला ही गड्डी दिली आणि म्हणलं, ए गड्ड्या चल मोज बघू. आणि मग ते मोजून झाल्याच्या नंतर मी तरी चुकून आतमध्ये ठेवली, असा प्रॉब्लेम झाला. असं झालं का ते? बर 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 बर, लक्षात आलंय माझ्या. नाही म्हणजे तुम्ही कुठलं गणित सोडवायचा प्रयत्न करत होतात ते कळलंय मला. मॅथमॅटिक मॅथमॅटिक कळलंय मला, तुमची सगळी गणित सुटलेली आहेत बरं का. चोरी करायला आला होता तुम्ही माझ्या घरात? नाही नाही मॅडम, आम्ही अभ्यास करायला आलो होतो. आम्ही या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून अभ्यास करून झाला की या सगळ्या गोष्टी होत्याचा नव्हत्या करणार होतो, म्हणजे होत्या तिथे नीट व्यवस्थित ठेवणार होतो. आणि सकाळी गणवेश वगैरे परिधान करून आम्ही तुमच्या सोबत शाळेत येणार होतो. हो का? अच्छा चला, मग आताही आपण कुठेतरी जाऊया. आता एवढ्या रात्री काय प्रायव्हेट ट्युशनला जायचं मॅडम? नाही, आपण पोलीस ट्युशनला जाऊया. पोलीस लोक पण ट्युशन घेतात? अरे खूप छान घेतात. तिथे टायरचा चंद्र असतो, बर्फाच्या लादीवर झोपलं की छान टुंड्रा प्रदेशात गेल्यासारखं वाटत. मग ते इग्लू मध्ये ठेवतात, मग चक्कीचा जो पट्टा असतो ना त्याने तुम्हाला आकडेमोड सुद्धा शिकवतील ते. चला आता चांगला टुंड्रा फोडून काय. चला आपल्या परीक्षकांचं मत. महेश सर, अनुपमा ती कॅरेक्टर जी आहे ती इतकी डम्ब आहे का, तिला शेवटपर्यंत ती गड्डी येईपर्यंत कळलं नाही आणि ते कुठून काढले. दॅट वॉज अ ब्रिलियंट पार्ट ऑफ युअर ॲक्ट. म्हणजे तुम्ही दोघांनी मिळून त्या अनुपमाला असं काय राऊंड 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 सर्कलमध्ये नेलं, फंटॅस्टिक आणि वेल रिटन. यू बी डिझर्व अ सपाडलेला. सोनाली, तुम्हाला ऑब्व्हियसली मी देणार आहे सपाडलेला. मंडळी, या सगळ्या कलाकारांबरोबर आणि FEU टीम बरोबर दंगा मस्ती अशीच चालू राहणार आहे उद्याच्या भागामध्ये, त्यामुळे बघायला विसरू नका. कॉमेडीची बुलेट ट्रेन म्हणजेच असण्याचं आरक्षण.